शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। प्रभाग की जनता को दिए हुए वचनों को बखूबी पूरा करते हुए ऐरोली प्रभाग क्रमांक 10 में स्थानीय नगर सेविका शशिकला सुतार के प्रयत्नों से शुरू किए गए नागरिक कार्यों का भूमि पूजन बीजेपी के युवा नेता संदीप नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ ज्येष्ठ नगर सेवक अनंत सुतार, पदाधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। संदीप नाइक के हाथों संपन्न हुए नागरिक कामों में प्रभाग क्रमांक 10 में नए सिरे से RCC गटर और पदपथों के निर्माण के साथ समता नगर गणपति कॉलोनी में दिशा दर्शक और नाम फलक बिठाना, समता नगर के उद्यान में गजेबो बिठाना आदि 25 नागरिक कार्यों का शुभारंभ किया गया। संदीप नाइक ने शशिकला सुतार के प्रयत्नों से शुरू हुए इन कार्यों पर खुशी जताते हुए आने वाले समय में और अधिक नागरिक कार्यों का भी भूमि पूजन करने की बात कही। आजच्या दिवशी झाला आहे, जवळपास 25 कामांचा शुभारंभ झाला आहे आणि येणाऱ्या 10 ते 15 दिवसात अजून 40 कामांची सुरुवात या वॉर्डमध्ये होणार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलेला शब्द ज्यावेळेस पूर्ण होतो, त्यांना अपेक्षित असलेली कामांची जेव्हा सुरुवात होते ती योग्य पद्धतीनं पूर्ण होतात, त्याच्यापेक्षा चांगला आनंद हा लोकप्रतिनिधी करता थोडा मोठा असतो। आणि आज पाऊस जरी असला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील नागरिक कार्यकर्ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत। मी अनंत सुतार साहेबांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं, आपल्या प्रभागातील आपल्या शहरातील आणि वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासूपणे आपली मांडणी करणं आणि प्रशासनाला योग्य काम करण्याकरता मात पाडणं अशा प्रकारचं उत्कृष्ट असं काम सुतार साहेबांच्या माध्यमातून झालं आहे। परंतु त्यांच्यासोबत शशिकला ताई यांचं देखील काम अत्यंत उत्तम आहे। सर्वसामान्यांशी बोलणं, चर्चा करणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि शेवटपर्यंत ते काम योग्य पद्धतीने पूर्ण होण्यापर्यंत एक चांगला पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला ठिकाणी बघायला मिळतो। मला वाटतं मी या वॉर्डमध्ये पूर्वी देखील आहे, सुतार साहेबांच्या माध्यमातून कामाकरता जीवन उद्घाटन आणि कामाचा शुभारंभ ह्याकरता आलो। परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक महिला म्हणून ताई काम करतील त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं, त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन या प्रसंगी करेन। आणि जवळपास सर्वच कामं या वॉर्डमधून आता पूर्ण झालेली आहेत। ज्या घरांमध्ये नागरिक राहत आहेत, जुनी घरं आहेत, त्यांचं देखील योग्य पद्धतीनं नियमानुसार त्यांचं पुनर्विकास व्हावा, ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांना स्वतःची घरं मिळावी ही अपेक्षा या वॉर्डातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। आणि ती मागणी शशिकला ताई असतील, आनंद सुतार असतील, त्यांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मांडली। हा विषय गुंतागुंतीचा आहे, नवे मुंबईकरता तयार होणारं धोरण असेल, सिडकोकरता निर्माण होणारं धोरण असेल, राज्याचं धोरण असेल, त्या धोरणामध्ये या सर्व घरांचा योग्य पद्धतीनं पुनर्विकास होईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल, हक्काचं आहे त्याच ठिकाणी घर मिळेल, हा गुंतागुंतीचा विषय आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नक्कीच सोडू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा शशिकला सुतार यांच्या उत्कृष्ट कामाकरता आणि ह्या केलेल्या शुभारंभाकरता त्यांना मनापासून। वहीं नगर सेवक अनंत सुतार और नगर सेविका शशिकला सुतार ने इन कार्यों की जरूरत पर प्रकाश डाला। शशिकला सुतार मैडम हा विभागामध्ये ह्या वर्षी आता आमदार संदीप नाईक साहेबांच्या शुभहस्ते 25 कामांचा आता शुभारंभ झालेला आहे। त्या 10 दिवसामध्ये आणखी 40 कामांचा शुभारंभ पार पडेल। आता हा शुभारंभ आम्ही एकाच वेळेला घेऊ शकलो असतो, परंतु पाऊस आणि आता विधानसभेच्या निवडणुका आचारसंहितेच्या या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला रात्री निर्णय घ्यावा लागला। आम्ही आमदार साहेबांशी बोललो आणि आज ताबडतोब निर्णय घेऊन त्याचा शुभारंभ दिलेला आहे। प्रभागामध्ये प्रत्येक काम, प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता, प्रत्येक नोड, मग ते गार्डनचं काम असू द्या, विरंगुळा केंद्र प्रभागात बनतो आहे,
समाज मंदिरा डागडुजी आल सांस्कृतिक भवन है, मैदान है, तलाव है, तलावसुद्धा सुशोभन के लिए आता तो क्यापेक्षा ही सुंदर तलाव अपने एक दोन महीनिया पहाय मिले। अजु ही का प्रोसेस टेन्डर वे 2019-20 जे बजेट है ते अजु टेन्डर वे आता टेन्डर निकता है मजे पुनः नोवेम्बर डिसेंबरलाखी मोटा प्रमाण अजुन ही अपन काम की उद्घाटन करना आहोत ता ही शुभारंभ हो रहा है आणि फेब्रुवारीपर्यंत मला वाटते 2015 झालेल्या निवडणुकीमध्ये जे विशेषकर सुताना मॅडमने जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून आज आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन घाईगडबडीत केलं। खरं म्हणजे मला उद्घाटन आमदार साहेबांनी 20 लाखाचा निधी ज्या आमच्या गार्डनमध्ये विरंगुला केंद्राने दिला त्याचं उद्घाटन करण्याचा माझा आमचा मनोदय होता, परंतु ते पूर्ण ही थोडं राहिलेलं 10% काम आणि पावसाळ्यामध्ये ते घेणं थोडं गार्डनमध्ये उचित वाटलं नसतं। म्हणून मी आमदार साहेबांना विनंती करून ते नोव्हेंबरपर्यंत मी त्याचं उद्घाटन घेऊ। आणखी काही कामाचा शुभारंभ की व्यायामशाला वाचनालय आहे, या वाचनालयामध्ये सुद्धा आम्ही मला 4 दिवसापूर्वी तर 500 पुस्तकांचा आणखी संच आम्ही आणलेला आहे। महिलांनासुद्धा काही संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी बेंचेस लावून नागरिकांना बसण्याची सोय केलेली आहे। आता मी जे आश्वासन दिले होते त्यातली अर्धी तर कामं झालेलीच आहेत आणि आता आज पण आता 24 कामाचं उद्घाटन आहे आणि राहिलेली जे आहे ती कामं अजून आहेत, ते आता त्यांचे टेंडर वगैरे होणार आहे, वर्क ऑर्डर येणार, त्यांची उद्घाटनानंतर आम्ही आता घेणार। आता आजच्याच येते मुले आज एवढा पाऊस असला तरी पण आम्ही आमदार साहेबांनी विनंती केली का तुम्ही जरा या आणि प्रभागामधील लोकांना जरा ते उद्घाटन करून घेऊन दे, म्हणजे कामं पाऊस पडला थांबला का मग कामं चालू करते आजच्याच येते केलेले आणि मी येथील जनतेला सुद्धा सर्व आणि आमदार साहेबांचा मी एवढं पावसात आल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानेन। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।